चांगलं काम करायचे आणि जे झालं ते त्याचं किती वाईट याचं मी काही वर्णनच करू शकत नाही. या वयामध्ये हार्टफेल होऊन एका चांगल्या कलावधीने जाणं जिला जाण होती अभिनयाची अशी कलावती होती ती. विविध भूमिकातून तिने काम केलं होतं, माझ्याबरोबर काम केलेलं होतं विविध भूमिकातून. त्या सगळ्याची नावं बिवं मला काही आठवण नाही, पण अनेक वर्ष काम करत होती. आणि त्रास होतो या हे स्वीकारताना त्रास होतो, यापेक्षा काय बोलू. पुन्हा तिने जन्म घ्यावा आणि पुन्हा तिने ऍक्टर अंगना अश्विनी एकबोटे यांचं काल अत्यंत दुःखद निधन झालं. रंगभूमी फार मोठ्या कलाकाराला मुकली आहे, चतुरस्त्र कलाकाराला मुकली आहे, कारण नृत्य आणि नाटक आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांचा दबदबा होता. त्यांनी अतिशय कष्टाने आपलं नाव कमवलं होतं आणि असे कलाकार जातात तेव्हा नक्कीच रंगभूमीचं नुकसान होत असतं. त्यांची एक्झिट ही रंगभूमीवर झाली. मनस्वी श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सोसण्याचं बळ परमेश्वरान. अश्विनींचं कालचं दुःख निधन झालं, अतिशय शोकाकुल पुण्यातील त्यांचा सर्व परिवार, त्यांचा चित्रपटसृष्टीतील सर्व परिवार, नाट्यसृष्टीतील सर्व परिवार अतिशय शोकाकुल झालेला आहे. क्षेत्रामध्ये एक चांगली लेकरून एक चांगली अभिनेत्री एक चांगली मैत्री एक चांगली सर्वांचे असणारे स्नेही अशा ह्या अभिनेत्री आज आपल्याकडे आहेत. अतिशय दुःखदायक घटना आहे संपूर्ण इंडस्ट्रीसाठी. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मी त्यांना, नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे मी त्यांना नृत्यनाट्य सादर करताना तिचा आकस्मित काल भरतनाट्य मंदिराच्या स्टेजवरच निधन झालं. खरं तर कलावंतांना स्टेजवर निधन यावं हे बोलणं सोपं आहे, पण जेव्हा अशी आपल्या परिवारातली तिचा नाट्यचित्रसृष्टीतला कलेचा भर आला असताना तिने अचानक एक्झिट घेतलेली आहे, आमच्या सर्व कलावारांचं दिवाळी तर खरंही आनंदाची असते.